वेलकम स्टूडेंट, टुडे इज ई लर्निंग सेक्शन ऑफ नाइन्थ साइंस। टॉपिक नंबर फर्स्ट, लॉज ऑफ मोशन एंड द पार्ट नंबर सेकंड। इन दिस सेकंड पार्ट वी आर गोइंग टू सी अबाउट यूनिफॉर्म एंड नॉन यूनिफॉर्म लीनियर मोशन, एक्सेलरेशन, टाइप्स ऑफ एक्सेलरेशन इन दिस पार्ट सेकंड। बिफोर स्टार्टिंग आवर लेक्चर प्लीज सब्सक्राइब आवर चैनल। सो लेट्स स्टार्ट द uniform and non-uniform linear motion. In this uniform and non-uniform linear motion, there is an example. Amar, Akbar and Anthony are traveling in a different car with a different velocity. Amar, Akbar, Anthony हे तीन मित्र आहेत। काय होत आहे ते तीन वेगवेगळ्या गाडींना कारनं काय होत आहेत वेगवेगळ्या वेलॉसिटीनं ट्रॅव्हल करत आहेत। द डिस्टन्स कवर्ड बाय बरोबर आहे यासोबत काय दिलेलं आहे आपल्याला, डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटर, किलोमीटरमध्ये अमरनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, अकबरचंही दिलेलं आहे आणि अँथनीचंही दिलेलं आहे। तर आता या ठिकाणी टाईम इंटरवल दिलेला आहे हाफ आवर, दर अर्ध्या तासाला इथं तुम्हाला 5 ते 5:30, 5:30 ते 6 असं करत करत अंतर दिलेलं आहे, सॉरी टाईम दिलेला आहे। आता पाहूया कशाप्रकारे अमर काय होत आहे जातो आहे, फक्त आधी अमरचं पाहूया। तर अमर फर्स्ट हाफ आवरमध्ये 0 पासून 20 म्हणजे किती गेला, 20 गेलेला आहे तो, किती गेलेला आहे 20 गेलेला आहे। त्यानंतर पुढचे साठी 20 कडून 40 कडे गेला, इथेही किती झाले 20, 40 कडून कितीकडे गेला अर्ध्या तासात 20, 60 वरून 80, 80 वरून 100, 20 किलोमीटरच गेला आहे। म्हणजे या ठिकाणी प्रत्येक हाफ आवरमध्ये तो किती किलोमीटर जातो आहे, म्हणजे 20 किलोमीटर जातोय। त्याची मोशन कशी आहे हे आपल्याला सांगता येऊ शकतं का, तर म्हणजे इक्वल टाईममध्ये काय होत आहे तो, इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये काय करतोय तो, इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय। मग यावरून आपण म्हणू शकतो त्याची जी काही मोशन आहे ती कशी आहे, युनिफॉर्म लिनियर मोशन आहे। कशी आहे, युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये तो आहे। तर अकबरचं पाहूया, अकबर युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये आहे का, तर अकबर काय होतोय 0 कडून 18 कडे हाफ आवरमध्ये जातोय, 18 कडून 36 कडे हाफ आवरमध्ये जातोय, म्हणजे पहिल्या हाफमध्ये 18 गेलाय, दुसऱ्या हाफमध्ये काय होतोय तो 18 किलोमीटर जातोय। बरं पाहूया आता पुढच्या तिसऱ्या हाफमध्ये काय होतोय तो, 18 किलोमीटर जातोय का, नाही तो 18 किलोमीटर जात नाही, तर तो 6 किलोमीटर जातोय फक्त। बरं 42 कडून 70 कडे अर्ध्या तासात गेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी तो जवळपास 28 किलोमीटर गेला आहे। बरोबर आहे, म्हणजे पुन्हा 70 किलोमीटरपासून 95 किलोमीटरपर्यंत गेलेला आहे, त्या ठिकाणी हाफ आवरमध्ये 25 गेला आहे आणि पुढच्या पुन्हा हाफ आवरमध्ये 95 पासून ते 120 पर्यंत म्हणजे 25 किलोमीटर। म्हणजे अशा प्रकारे त्याची जी काही मोशन आहे ती इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स काय करते, ट्रान्सफर होते का, जाते का, नाही, तर समान कालावधीमध्ये एक समान अंतर कापलं जात नाही। या ठिकाणी अमर मात्र समान कालावधी म्हणजे किती, हाफ आवरमध्ये 20 किलोमीटर जातोय, काय होते हाफ आवरमध्ये 20 जातोय, मात्र अकबरचं तसं नाही आहे। अकबर पहिल्या हाफ आवरमध्ये 18 जातोय, दुसऱ्या 18 जातोय, तिसऱ्यामध्ये 6 जातोय, चौथ्यामध्ये 28 जातोय, पाचव्यामध्ये हाफ आवरमध्ये 25 जातोय आणि शेवटला पुन्हा 25 जातोय। म्हणजे याची जी काही मोशन आहे ती कशी आहे, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन। म्हणजे या ठिकाणी आपण दोघांची लिनियर आहे का नॉन लिनियर आहे हे आपण पाहिलेलं आहे। आता अँथनीचं तुम्ही काय करायचं आहे, काढायची आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की त्याची मोशन लिनियर आहे, युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे। तर मग यावरून आपल्याला इथं काही प्रश्न विचारलेत, या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर विचारलेलं आहे, तर हे यूज युअर ब्रेन पॉवर जे आहे त्याचीही उत्तरं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर मग या ठिकाणी आपल्याला दोन डेफिनेशन पाहायच्यात, दोन डेफिनेशन आता आपण पाहूया। आधी युनिफॉर्म स्पीड, मग काय आहे युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन, इफ एन ऑब्जेक्ट कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड। म्हणजे या ठिकाणी
इक्वल टाइम म्हणजे टाइम किती आहे, हाफ आवरच आहे. हाफ दर हाफ आवरला तो किती अंतर कापतोय, 20 किलोमीटर कापतोय. दुसऱ्या हाफ आवरला 20, तिसऱ्या 20, चौथ्या 20. म्हणजे इक्वल टाइम इंटरवलमध्ये तो डिस्टन्स कसं कवर करतोय, इक्वल डिस्टन्स कवर करत असेल तर त्या स्पीडला म्हणतात युनिफॉर्म स्पीड. काय म्हणतात त्याला, युनिफॉर्म स्पीड. इफ एन ऑब्जेक्ट कवर इक्वल डिस्टन्स इन अ इक्वल टाइम इंटरवल इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. मग याच्या विरुद्धची डिफिनेशन आहे नॉन युनिफॉर्म स्पीड. काय असेल, इक्वल टाइममध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल होत नाही. पाहूया, इफ एन ऑब्जेक्ट कवर अनइक्वल डिस्टन्स, कसं डिस्टन्स, अनइक्वल डिस्टन्स. आणि हे अनइक्वल डिस्टन्स कसं करत आहे, इन इक्वल टाइम इंटरवल. म्हणजे इक्वल टाइम इंटरवलमध्ये अनइक्वल डिस्टन्स जर एखादी वस्तू ट्रॅव्हल करत असेल त्यावेळेस आपण म्हणू शकतो दॅट ऑब्जेक्ट इज इन नॉन युनिफॉर्म स्पीड. मग त्यावेळेस आपण म्हणू शकतो ती ऑब्जेक्ट कशी आहे, नॉन युनिफॉर्म स्पीडमध्ये आहे. मग या ठिकाणी आपल्याला जे काही अकबर दाखवलेलं आहे, हे अकबरचं उदाहरण काय आहे, इक्वल इक्वल टाइम आहे, हाफ आवर. बरोबर आहे, पहिल्या हाफ आवरमध्ये 18 जातो, तो थर्ड हाफ आवरमध्ये 6 जातो, नंतर 28 जातो, पुढच्या हाफ आवरमध्ये 25, त्याच्या पुढच्या 25. म्हणजे प्रत्येक हाफ आवरमध्ये त्याची स्पीड काय होते, चेंज होते. म्हणजे तो नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये आहेच आहे, तर नॉन युनिफॉर्म स्पीडमध्ये सुद्धा आहे. मग ही झाली नॉन युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन. फॉर एक्झाम्पल द मोशन ऑफ व्हेकल बिंग ड्रिवन थ्रू हेवी ट्रॅफिक. उदाहरणार्थ आपण रहदारी ट्रॅफिकमधून गाडी चालवतोय आणि गाडी चालवताना आता ट्रॅफिकमध्ये असतात तर तुमची स्पीड काय होते, कमी जास्त होते. म्हणजे तुम्ही त्यावेळेस कोणत्या मोशनमध्ये असाल, नॉन युनिफॉर्म, सॉरी, तुम्ही कोणत्या स्पीडमध्ये असाल, नॉन युनिफॉर्म स्पीडमध्ये तुम्ही असताल. म्हणजे अशा प्रकारे आपण काय पाहिलेलं आहे, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म स्पीड पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रो, आता आपण नवीन पॉईंट पाहणार आहोत ज्याचं नाव आहे ॲक्सलरेशन, याला मराठीमध्ये त्वरण असे म्हणतात. पहा मग काय असतं ॲक्सलरेशन, त्याबद्दल आपण पाहूया. यू मस्ट हॅव प्लेड ऑन अ स्लाईड इन अ पार्क. जर तुम्ही कधी पार्कमध्ये स्लाईडवर खेळलं असाल तर यू नो दॅट while sliding down the velocity is less at the top, it increase in middle and zero toward the end. मग ज्या वेळेस आपण स्लाईडवर खेळतो, स्लाईडवर खेळताना ज्यावेळेस आपण टॉपवर उभे असतो, कुठे टॉपवर उभे असतो, त्यावेळेस तिथं स्पीड कशी असते आपली, वेलॉसिटी कशी असते, झिरो. मध्ये इथं आल्याच्या नंतर मध्ये या ठिकाणी आपली काय असते, सगळ्यात जास्त असते. ज्यावेळेस पुन्हा आपण जमिनीवर येतो त्यावेळेस पुन्हा वेलॉसिटी काय झालेली असते, आपली झिरो झालेली असते. बरोबर आहे, असंच असतं ना. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला किती होती, झिरो, स्टार्टिंग पॉईंटला झिरो होते. बरोबर आहे, मग पुन्हा मध्ये काय झाली, हाय झाली. मग हे दोन पॉईंट मानले, हा स्टार्टिंग पॉईंट, हा एंडिंग पॉईंट मानला. तर या ठिकाणी वेलॉसिटीमध्ये काय झालं, चेंज झालं. म्हणजे समजा इथं ही 50 मानली आपण, किती मानली, 50 मीटर पर सेकंड स्क्वेअर आपली वेलॉसिटी होती. मग ह्याच्यामध्ये काय झाला, 0 पासून 50 फरक झाला. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, ॲक्सलरेशन मिळवलं. काय मिळवलं, ॲक्सलरेशन. मग हे ॲक्सलरेशन म्हणजे काय असतं, तर ॲक्सलरेशन म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. या वेलॉसिटीमध्ये आणि या वेलॉसिटीमध्ये काय होता, चेंज झाला. झिरोपासून कुठपर्यंत गेलं, 50 गेलं. कुठपर्यंत गेलं, 0 पासून 50 गेलं. म्हणजे या ठिकाणी वेलॉसिटीमध्ये काय झाला, चेंज झाला. म्हणजे यालाच म्हणतात रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, वेगातील बदलालाच काय म्हणतात, ॲक्सलरेशन, त्वरण असे म्हणतात. काय म्हणतात त्याला, त्वरण असे म्हणतात. मग त्याचा फॉर्म्युला असतो ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी. ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. दॅट इज द फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी. नेक्स्ट, मग चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी म्हणजे असतं पहिलं तर ही इनिशियल वेलॉसिटी आणि ही कोणची झाली, फायनल वेलॉसिटी. कोणती वेलॉसिटी म्हणलेलं आपण, फायनल वेलॉसिटी म्हणलं. आणि मग हाच असतो फॉर्म्युला काय, इनिशियल वेलॉसिटी डिनोटेड बाय यू. मग ही जी काही इनिशियल वेलॉसिटी आहे, ही जी इनिशियल वेलॉसिटी असते ती कशाने दर्शवली जाते, यू न दर्शवली जाते, तर फायनल वेलॉसिटी व्ही ने दर्शवली जाते. द इनिशियल वेलॉसिटी डिनोटेड बाय स्मॉल यू अँड द फायनल वेलॉसिटी डिनोटेड बाय स्मॉल व्ही अँड द टाईम चेंज इन टाईम इज झिरो. मग वेगातील वेळेमध्ये जो काही बदल झाला आहे
मात्र हे घडण्यासाठी या यू कडून व्ही कडे जाण्यासाठी काहीतरी काय लागले असेल, टी लागला असेल ना, 5 सेकंद, 10 सेकंद, 2 सेकंद, काय जो असेल तर तो झाला टी. मग यावरून फॉर्म्युला आणखीन आपण डिटेलमध्ये सांगू शकतो. ॲक्सलरेशन विच इज डिनोटेड बाय स्मॉल ए, ॲक्सलरेशन स्मॉल एने दर्शवतात. स्मॉल ए इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. हा झाला त्याचा फॉर्म्युला. मग यावला आणखीन आपण छोटं करू, कॉन्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये घ्यायचं झालं तर डिनोटेड फॉर्ममध्ये ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, दॅट इज द ॲक्सलरेशन. मग या ठिकाणी आपल्याला आणखीन पाहायचं आहे, इफ द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग सर्टन टाईम पिरियड देन इट इज सेड टू हॅव ॲक्सलरेटेड मोशन. ज्या वेळेस मोशन काय होत असते, बदलते, काय होते मोशनमध्ये, ज्या वेळेस वेलॉसिटीमध्ये काय होतो, चेंज होतो, त्यावेळेस त्याला म्हणतात ॲक्सलरेटेड मोशन. ती मोशन काय झाली, ॲक्सलरेटेड झाली. म्हणजे या ठिकाणी इथलचं ॲक्सलरेशन आणि या फायनलचं ॲक्सलरेशन, इथून इथपर्यंत यायला काय झाला, बदल झाला, काय झाले मोशनमध्ये, इथं मोशन झिरो होती, इथं मोशन जास्त झाली. म्हणजे ही मोशन कोणची, ॲक्सलरेटेड, ही वाढती ना, वाढत गेली, बरोबर. तसंच इथून इथं पण काय होईल मग, आता कमी होईल, म्हणजे ही झाली कोणची मोशन, ॲक्सलरेटेड मोशन. समजलं. तर अन ऑब्जेक्ट इन अ मोशन हॅव टू टू टाईप्स ऑफ ॲक्सलरेशन. मग मोशनमध्ये असणाऱ्या वस्तूंचे किती ॲक्सलरेशन असतात, दोन टाईपचे ॲक्सलरेशन. कशावरून, अन ऑब्जेक्ट इन अ मोशन हॅव टू टाईप्स ऑफ ॲक्सलरेशन. मोशनमध्ये असणाऱ्या वस्तूंमध्ये दोन टाईपचे ॲक्सलरेशन आपल्याला पाहायला मिळतात. तर इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम इंटरवल द ऑब्जेक्ट सेड टू बी युनिफॉर्म ॲक्सलरेशन. जर इक्वल टाईममध्ये वेलॉसिटीमध्ये इक्वल चेंज होत असतील तर ए त्याला युनिफॉर्म ॲक्सलरेशन असे म्हणतात. तर लक्षात आलं, इक्वल टाईममध्ये काय होत असेल, इक्वल वेलॉसिटीमध्ये जर चेंज होत असेल तर त्या वेलॉसिटीला काय, त्या ॲक्सलरेशनला काय म्हणतात, युनिफॉर्म ॲक्सलरेशन असे म्हणतात. तर नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन म्हणजे काय, इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम. इक्वलच टाईम आहे, त्या इक्वलच टाईममध्ये मात्र वेलॉसिटी अनइक्वली काय होत असेल, चेंज होत असेल, त्यावेळेस त्या वस्तूमध्ये कसं आहे, नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन आहे. म्हणजे या ठिकाणी युनिफॉर्म ॲक्सलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन आपण आत्ता पाहिलेलं आहे. नाव वी आर गोइंग टू सी अबाउट द ॲक्सलरेशन्स टाईप. मग हे कशावर होतं, ऑब्जेक्ट इन मोशन हॅव टू टाईप्स ऑफ ॲक्सलरेशन. मोशनमध्ये असणाऱ्या वस्तूंमध्ये दोन टाईपचे ॲक्सलरेशन आपल्याला पाहायला मिळतात. आता ॲक्सलरेशनची टाईप्स पाहायचे आहेत, ॲक्च्युली काय आहे ते आधी दोन क्वेश्चन दिले ते पाहूया. वेन अन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट इन बिगिनिंग, समजा एखादी वस्तू आहे आणि सुरुवातीला कशी आहे ती, जसं की आपण घसरगुंडीचं उदाहरण पाहिलं, त्याच्यावरती वस्तू कशी आहे, स्थिर आहे. ॲट द इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन व्हाट इज इट्स इनिशियल वेलॉसिटी. मग सुरुवातीला, गतीच्या सुरुवातीला वस्तू कशी असेल, रेस्ट असेल, थांबलेली असेल, त्यावेळेस त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग किती असतो, तर त्या सुरुवातीच्या वस्तूचा वेग कसा असतो, झिरो असतो. कसा असतो, झिरो. तर दुसरं, वेन अन ऑब्जेक्ट कम टू रेस्ट ॲट द एंड ऑफ इट्स मोशन व्हाट इज इट्स फायनल वेलॉसिटी. ज्यावेळेस एखादी वस्तू गतीमध्ये आणि शेवटीला येऊन काय होते, ती अशी कुठंतरी थांबते. आता थांबल्यानंतर तिचा वेग किती असेल, वेलॉसिटी कशी किती असेल, इनिशियल काही 50 असेल आणि येऊन थांबली, इनिशियल कसा झाला तिचा, इनिशियल वेलॉसिटी 50 झाली आणि फायनल येऊन थांबली. आता थांबलं म्हणजे किती झाली, झिरो. म्हणजे याचंही उत्तर काय आहे, झिरोच आहे. तर अंतिम वेग किती असेल, फायनल वेलॉसिटी झिरो असेल. मग आता या ठिकाणी आपल्याला तीन प्रकारचे ॲक्सलरेशनचे टाईप्स पाहायचे आहेत. पहिला आहे पॉझिटिव्ह, दुसरं निगेटिव्ह आणि तिसरं निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सलरेशन. पहा, अन ऑब्जेक्ट कॅन हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ॲक्सलरेशन. एखादी वस्तू आहे त्या वस्तूमध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ॲक्सलरेशन आपल्याला पाहायला मिळतं. जर एखादी मोश कशामध्ये असेल, ॲक्सलरेशनमध्ये होत असेल, तर वेन द वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस द ॲक्सलरेशन इज पॉझिटिव्ह. ज्या वेळेस आपण काय करतो, ॲक्सलरेशन वाढवतो, वेलॉसिटी वाढवतो, त्यावेळेस त्या वस्तूचं ॲक्सलरेशन कसं होतं, पॉझिटिव्ह होतं. उदाहरणार्थ तुम्ही एखादी गाडी चालवत आहे आणि गाडीची स्पीड काय केली, वाढवली, ते ॲक्सलरेशन ॲक्सलरेटर असतं ना त्याला तुम्ही रेस म्हणतात काही जण, हां. तर ते ॲक्सलरेटर ज्यावेळेस वाढवतो त्यावेळेस गाडीची काय वाढते,
वेलॉसिटी वाढते, काय वाढते? वेलॉसिटी। आणि वेलॉसिटी वाढली म्हणजे पहिल्यापेक्षा ती कशी होते? जास्त होते। आणि पहिल्यापेक्षा जास्त झाली तर त्याला आपण काय म्हणतो? पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन। आलं लक्षात? इन दिस केस ॲक्सलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी। या स्थितीमध्ये वेलॉसिटी जी असते म्हणजे गाडी आपली याच दिशेने चालली आहे, बरोबर आहे, आणि आपण वाढवलेली वेलॉसिटीची डायरेक्शन कोणची आहे? हीच आहे। म्हणून वेलॉसिटीची डायरेक्शन आणि वाढलेल्या वेलॉसिटीची डायरेक्शन जर एकच असेल त्यावेळेस त्याला कोणचं ॲक्सलरेशन म्हणतात? पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन त्याला असे म्हणतात। तर आता पाहूया पुढचं। वेन वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस। आता मात्र वेलॉसिटीमध्ये काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे। काय होणार आहे? वेलॉसिटी डिक्रीज होणार आहे। आता वेलॉसिटी जर डिक्रीज होत असेल तर मग जी काही आपण जी काही वाढवली होती, समजा काही रस्त्यात अडथळा आला, काही गर्दी लागली, तर आपण काय करतो? ॲक्सलरेटर कमी करतो। आता कमी केल्यावर काय होते? गाडीची वेलॉसिटी कमी व्हायला लागते। म्हणजे जी वेलॉसिटीची आपली डायरेक्शन होती त्याच्या विरुद्ध दिशेने आपण काय करतो? काम करतो। रेस कमी केली, ॲक्सलरेटर कमी केलं, म्हणजे वेलॉसिटी वाढायली का कमी व्हायला लागली? आता कमी व्हायला लागली। मग अशा स्थितीमध्ये त्याला निगेटिव्ह किंवा ॲक्सलरेशन असे म्हणतात। काय म्हणतात? निगेटिव्ह ॲक्सलरेशन। निगेटिव्ह ॲक्सलरेशन ऑल्सो कॉल डिसेलरेशन। निगेटिव्ह ॲक्सलरेशनलाच काय म्हणतात? अवत्वरण किंवा मंदन। कारण की अवत्वरण म्हणजे स्पीड कमी, वेलॉसिटी कमी होते, मंदन म्हणजे वेलॉसिटी कमीच होते। तर आता तिसरं पाहूया। आता तिसरी स्थिती म्हणजे काय आहे? ना वाढती आहे ना कमी होती आहे, वाढत नाही आणि कमी होत नाही। जसं की आपण हायवेवर चाललो, आपण ॲक्सलरेटर एका ठराविक पोझिशनलाच धरून ठेवतो, कमी करत नाही आणि जास्तही करत नाही। मग त्यावेळेस वेलॉसिटी इन्क्रीज पण होत नाही आणि डिक्रीज पण होत नाही। अशा स्थितीमध्ये पहा त्यावेळेस काय होतं? इफ द वरचं राहिलेलं आहे थोडंसं, इट्स डायरेक्शन इज ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी। मग निगेटिव्ह ॲक्सलरेशनची डायरेक्शन वेलॉसिटीच्या कधीही कशी असते? विरुद्ध दिशेने असते। कोणत्या दिशेने असते? विरुद्ध दिशेने असते, हेही लक्षात ठेवा। तर इफ द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डज नॉट चेंजेस विथ टाईम, जर एखाद्या वस्तूची वेलॉसिटीमध्ये टाईमानुसार बदल होत नसेल तर दॅट टाईम वी से दॅट झिरो ॲक्सलरेशन। त्या वस्तूमध्ये कोणचं ॲक्सलरेशन आहे? झिरो। कारण की ॲक्सलरेशनमध्ये काही होत नाही, बदल होत नाही। आणि अशा प्रकारे आपण ॲक्सलरेशनचे तिन्ही टाईप पाहिलेले आहे। तर आज आपण इथेच थांबू। हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या इतर मित्रांपर्यंत काय करा? शेअर करा, कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं असेल तर। आम्ही दिलेले प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरही मला तुम्ही कमेंट करा। आणि पहिलंच जे नवीन आहेत त्यांनी काय करा? सबस्क्राईब करा। चालतं आहे? तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।